मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आज निकाल आहे. अभाविप आणि ठाकरे गटाच्या युवा सेनेत थेट लढत आहे. पहिल्यांदा सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीवर CCTVद्वारे लक्ष ठेवलं जात आहे. सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पहिल्यांदाच मोठा बंदोबस्तही बघायला मिळतोय. युवा सेना गट राखणार की अभाविपला संधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि ठाकरे गटाच्या युवा सेनेमध्ये ही थेट लढत होत आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मोठा बंदोबस्त पोलिसांचा बघायला मिळतोय. त्याचबरोबर मतमोजणी प्रक्रियेवर CCTVच्या माध्यमातून लक्ष देखील ठेवलं जात आहे. पहिल्यांदाच इतक्या काटेकोरपणे आणि डोळ्यात तेल घालून या निवडणुकीवर लक्ष ठेवलं जात आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची आता मतमोजणी सुरू आहे. यावर CCTVच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जात आहे. युवा सेनेकडे यापूर्वी सिनेटची विजयी फीत होती आणि आता युवा सेना आपली सत्ता कायम राखणार की अभाविप यावेळेस बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. त्यामुळे प्रतिष्ठेची देखील निवडणूक आहे. आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर आता आपल्यासोबत आहे. निवृत्ती नक्की सौरभ, आपण पाहतोय की सर्वांचं लक्ष जे आहे ते या सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीकडे लागलेलं आहे. कारण की 2018 साली वर्चस्व कायम राखणार की अभाविप जे आहे, भाजप प्रणित ABVP जे आहे ती मुसंडी मारणार याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. एकूण 28 उमेदवार जे आहेत ते या सिनेट निवडणुकीमध्ये उभे होते आणि त्यांच्यापैकी 10 उमेदवार जे आहेत ते निवडून येणार आहेत. 2018 आपण जर इतिहास बघितला तर युवा सेनेकडून 10 उमेदवार जे आहेत ते युवा सेनेचे उमेदवार निवडून आले होते. यावर्षी आपण जर पाहिलं तर अनेक नाट्यमय घडामोडी ज्या आहेत त्या या सिनेट निवडणुकीमध्ये घडल्या होत्या आणि त्यानंतर आज मतमोजणीला जे आहे ते सुरुवात झालेली आहे. पोर्टच्या कॅम्पस परिसरामध्ये जे आहे ते या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. पोलीस बंदोबस्त त्याचसोबतच CCTVच्या निगराणीखाली जो आहे ती या सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. नक्की कोण बाजी मारणार याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे. एकूण 28 उमेदवार आहेत आणि 10 उमेदवार नक्की कोण विजयी होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. परंतु सर्वांचं एकीकडेच लक्ष आहे ते म्हणजे अभाविप विरुद्ध युवा सेना अशी जी आहे ती ही निवडणूक झाली होती. ही निवडणूक होत असताना युवा सेना आपलं जे पहिल्यापासूनचं जे वर्चस्व होतं ते वर्चस्व कायम राखणार की राखणार की नाही याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे. दुपारी 3 नंतर सर्व निकाल जे आहेत ते स्पष्ट होणार आहेत. एकूण 13,000 अधिक जे आहे ते सिनेट सदस्यांनी जे आहे ते आपली नोंदणी केली होती. परंतु 55% जे आहे ते मतदारांनी आपलं मतदान केलं होतं. त्याच्यामुळं जवळपास 6,500 ते 6,000 विद्यार्थ्यांनी जे आहे ते यामध्ये मतदान केलंय. त्याच्यामुळे नक्की कोण बाजी मारणार याकडे सौरभ सर्वांचं लक्ष आहे. सौरभ निवृत्ती धन्यवाद या माहितीबद्दल.